शिव शाहू फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा जपणारे आणि त्या मार्गावर चालून समाज घडवणारे राज्यकर्ते सध्या मिळणं फार दुर्मिळ होत चाललंय. पण आजही त्या विचारांचा कर्तृत्वशील वारसा चालवण्याचं काम एखादा राज्यकर्ता चालवत असल्याचं दिसून येत आहे. असाच एक चेहरा जो सेवक म्हणून आपल्या गावाला राज्यात रोल मॉडेल बनवण्यासाठी धडपडतोय. निस्वार्थीपणे सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे, तरुणांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणारे युवा नेतृत्व, करवीर तालुक्यातील वडणगेचे लोकनियुक्त सरपंच सचिन चौगुले उर्फ भैया यांचा उद्या 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा होतोय. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आजवर 5 वर्षात नावलौकिक मिळवलाय. अशा या लोकनियुक्त सरपंचाची केलेली विकास कामं डोळे दिपावणारी आहेत. त्यांच्या या कार्यावर तरुण भारत डिजिटलने टाकलेला एक प्रकाश झोत. सरपंच झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी या निमित्तानं माझ्यासारख्या येऊन पडली होती, कारण लोकनियुक्त सरपंच पद होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे पद कॅरी करणं, त्याला न्याय देणं हा फार मोठं माझ्यासमोर आव्हान होतं. पण निश्चित आमच्या सभागृहातील सर्व सदस्य, म्हणजे विद्यमान उपसरपंच रमेश कुंभार असतील, यापूर्वीचे उपसरपंच सतीश पाटील असतील, किंबहुना आमच्या गटाचे काही प्रतिनिधी असल्या, सगळ्यांच्या सहकार्यामुळं ग्रामपंचायतील आपण यशस्वीपणे ही कार्यकर्ते करू शकलो या गोष्टीचं खरोखर समाधान आहे. ज्यावेळी मी सरपंच झालो त्याचवेळी खऱ्या अर्थानं वडणग्यात आहे या योजनेचाच पाणी पुरवठा होता, कुठलीही योजनेत बदल झालेला अद्याप नाही, पण ते पाणी साधारणपणे 5 ते 6 दिवसात एकदा पाणी यायचं. पण माझ्या संकल्पनेतून आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यातून, सदस्यांच्या सहकार्यातून आम्ही एक नवीन पद्धती सिस्टम या ठिकाणी अवलंबली किंवा एक नवीन धोरण अवलंबलं आणि 26 नोव्हेंबर 2017 मी सरपंचपदाचा चार्ज घेतला आणि अवघ्या 5व्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2017 रोजी आम्ही 1 दिवस आडानं पाणीपुरवठा वडणगावला सुरुवात केली. ही या ठिकाणी आम्हाला नमूद करावं लागेल. त्याचबरोबर आम्ही अभिवचन दिलं होतं की गावाला दररोज पाणी देऊ आणि त्यानुसार 1 डिसेंबर 2018 म्हणजे मी सरपंचपदाचा कार्यकाळ स्वीकारल्यापासून 1 वर्षामध्ये आम्ही दररोज पाणी देतोय. ते आज तक दररोज पाणी देतोय, 40 मिनिटं पाणी देतोय, दर डोळी साधारणपणे 170 ते 180 लिटर पाणी देतो. आणि हे करत असताना कुठलीही नवीन यंत्रणा वाढलेली नाही, कुठलाही नवीन आर्थिक बोजा पडलेला नाही, कोणतंही स्टाफिंग पॅटर्न बदललेलं नाही. हे करत असताना उलट आमच्या संकल्पनेमुळे रात्रीची वीज वापरल्यामुळं महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये वीज बिलात बचत झालेली. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी 2 मोठी संकटं या निमित्तानं उभं राहिलेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 साली महापूर आला, 2021 साली महापूर आला. या महापुरामध्ये यापूर्वी वडणग्यात अगदी 10-20 घरात पाणी जायचं, पण यावेळी 380 घरात पाणी गेलं. पण शेवटी सरपंच म्हणून आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची आमची जबाबदारी होती ग्रामपंचायतीच्या की हे सगळं कॅरी करणं आणि ते त्याला न्याय, त्या लोकांना आसरा देणं. आम्ही त्या काळामध्ये निवासी छावण्या उभारल्या, जनावरांसाठी छावण्या उभारल्या आणि त्याचबरोबर त्यांना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या दररोजच्या गरजा लागणारं अन्न या ठिकाणी उपलब्ध करून, भोजन उपलब्ध करून दिलं. त्यानंतर 2020 साली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जग ज्यानं थांबवलं तो कोरोना आजार आला आणि या कोरोनामुळं सगळं जप स्तब्ध झालं होतं, सगळी विकास कामं खुंटली होती. अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला जवळ घ्यायला तयार नव्हतं, घरातल्या लोकांशी माणूस खरपत चालली होती. अशा परिस्थितीत वडणग्यानं वडणगे पॅटर्न संकल्पना आणली ज्यामध्ये होम आयसोलेटहून उपचार घ्यायची पद्धत आम्ही विकसित केली होती आणि ती महाराष्ट्रात या पद्धतीचा उपक्रम करणारी वडणगे ग्रामपंचायत पहिली. आणि त्या माध्यमातून वडणगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवल्यानंतर याला राज्य शासनानं ते मान्यता दिली आणि पूर्ण राज्यभर ही संकल्पना, अभिनव संकल्पना राबवली. वडणगे पॅटर्नमध्ये आम्ही या ठिकाणी कोरोनाबाधित कमी सिमटम्स असणाऱ्या लोकांना घरीच आयसोलेट करून त्यांना औषधोपचार असतील, त्यांना डायट फूड असेल,
त्यांना अजून काय आवश्यक गोष्टी असतील त्या घरच्या घरी पुरवण्याचं जबाबदारी आम्ही या निमित्तानं उचलली आणि ती यशस्वी केली. पहिल्या फेजमध्ये आम्ही 110 लोकांना या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकलो आणि दुसऱ्या फेजमध्ये आम्ही जवळजवळ 300 लोकांना या पद्धतीने आम्ही उपचारातून बरे केलेलं आहे. या गोष्टीचं खरोखर आत्मिक समाधान आहे. आणि याचबरोबर काही जे थोडे अधिक सिमटम्स आहेत पण ज्यांना कोरोना सेंटरवर नेण्याची गरज नाही अशा लोकांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अलगीकरण कक्ष सुरू केला होता. ज्यांच्या घरी राहण्याची वेगळी व्यवस्था नाही अशा लोकांसाठी अलगीकरण कक्ष सुरू केला होता. त्याही माध्यमातून जवळजवळ आम्ही 101 लोकांना उपचार देऊन 1 रुपया न घेता पूर्ण बरं करण्याचं पुण्याचं काम आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायतमधल्या ग्रामविकास अधिकारी तत्कालीन असतील किंवा आमचे ग्राम त्यावेळचे उपसरपंच आणि सर्व सदस्य असतील यांनी ताकदीने या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि या निमित्तानं आम्ही ते 101 पेशंट रुग्ण त्यातून बरे करू शकलो. या गोष्टीचं समाधान निश्चित या निमित्तानं आहे. आणि 26 सप्टेंबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपण वडंगे ग्रामपंचायतीच्या इमारतीचं लोकार्पण करतोय. 1,82,00,000 रुपये खर्चून इमारत उभारत यामध्ये आमचं 14 युतक 15 युतकचे साधारणपणे 1.25 कोटीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आमदार आदरणीय बंटी पाटील साहेब यांनी 15 लाख रुपये 25 पदार दिलेले आहेत. आमचे नेते आदरणीय PN पाटील साहेब यांनी 15 लाख रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या स्वतःच्या प्रयत्नातून आमचे कक्ष अधिकारी मित्र आहेत अभिजित तेलुगर म्हणून त्यांच्या सहकार्यातून 15 लाख रुपये उपलब्ध केलेले आहेत आणि 10 लाख रुपये आम्हाला खासदार साहेबांनी जनसुविधा फंडातून दिले. असं जे ज्या योजनेतून पैसे मिळतील ते पैसे मिळून 1,82,00,000ची भव्य इमारत या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये साकार होते आणि त्याचं लोकार्पण सोहळा आम्ही 26 सप्टेंबरला ठेवलेला आहे. विशेष करून आम्ही जे फोकस केलं ते शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी फोकस केलं. प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या ज्या सुविधा लागतील त्या त्या सुविधा आम्ही त्यांना पुरवलेल्या आहेत. शाळेच्या बाबतीत प्राथमिक शाळेच्या बाबतीत 7 फूट लेवलनं कंपाऊंड बांधलेलं आहे. त्यांचे पत्रे बदलून दिलेले आहेत. शिवाय त्यांना प्रत्येक खोलीमध्ये डिजिटल खोल्या करून दिल्या आहेत. त्यांना TV दिल्या आहेत. त्यांना सॉफ्टवेअर दिले आहेत. म्हणजे आमच्या वडंग्यातली पोरं प्राथमिक शाळा शिकणारी ही दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं पुढे आले पाहिजे असं आमचं धोरण होतं. त्यामुळे मी जेवढा म्हणून काही फोकस आहे तो शिक्षण आणि आरोग्य डिपार्टमेंटला केला होता आणि त्यातही यशस्वी झाल्याचं निश्चित मला आनंद वाटतोय किंवा समाधान वाटते. त्याचबरोबर या ठिकाणी क्रीडांगणाच्या बाबतीतही आम्ही सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. क्रीडांगणाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आम्ही आता तो प्रस्ताव तयार केला आहे की क्रीडांगण गायरणमध्ये आणि ते पंचायतच्या नावावर व्हाव्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. ती एक दुर्मिळ मी हा विषय मार्गी लावतोय. आणि मी जे आश्वस्त केलं होतं त्या गोष्टीपैकी एकच गोष्ट राहून गेलेली आहे ती म्हणजे गाव वायफाय करणे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. ते येणार 1-2 महिन्यामध्ये गाव वायफाय करण्याचा ताकदीनं प्रयत्न करू. आणि निश्चित एक वडंगेला ISO मानांकनही मिळालेलं आहे. म्हणजे या निर्मल ग्रामचं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. तंटामुक्तीचं बक्षीस मिळालेलं आहे. पोलीस दलानं आमचा सन्मान केलेला आहे ग्रामपंचायतीचा. तर असे विविध मानांकनं किंवा पुरस्कार मिळाल्यानंतर खरंच निश्चित आनंद होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये दिशादर्शक असे काम आम्ही केले या गोष्टी समाधान वाटत. सर्वसामान्य लोक फोन करू देत त्यांनी बरोबर तिथे येऊन त्यांचं म्हणजे काय शंका असतील ते त्यांनी केलं पूर्ण केलं. पाण्याचा प्रश्न हो पाणी 5-7 दिवसांनी 7-7 दिवसांनी पाणी येत होतं ते आता रोज पाणी येते ना. हो रस्त्याची कामं केली. आता आम्हीच इथं हे ब्लॉक होत होतं इथं ड्रेनेज. आम्ही आमच्या मिस्टरांनी फोन केल्याबरोबर लगेच त्यांनी येऊन ते नळ्यांचं बघितलं आणि नळे आम्हाला इथं घालून दिले. आमच्या वस्तीत सरपंचाने कोणाचे भांडणाचं रूप असू दे काय कोणाचं गटारीचं काम असू दे वस्तीत एखाद्या बेघरचं काम असू दे किंवा एखाद्याच्या घरचं वैयक्तिक काम असू दे सरपंचानं आमच्या ह्या 5 वर्षाच्या कालामध्ये जे आमच्या वस्तीला जे ही दिले तसं आत्तापर्यंत 1962 कुठलंही सरपंच आमच्या वस्तीला असं काय काम करणारा कोणी व्यक्ती नाही. असे आमचे एक ह्या सचिन चौगुले सरपंच हा साहेबांनी आमचे काम अगदी चांगल्या पद्धतीने केले. जे करायचं ते परफेक्ट करायचं असा अट्टहास असणारा हा करेक्ट लीडर म्हणून सचिन चौगुले यांची ओळख. गावाच्या भल्यासाठी हद्दवाढी विरोधाची भूमिका ठाम आहे. तर
स्वतः निर्व्यसने राहून सतत चांगलं करण्याची प्रेरणा देणारा आणि संकटग्रस्तांच्या हाकेला कायम साथ देणारा सर्वांच्या हक्काच्या भैयाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. सन 2017-22 या काळाकरता वडंगी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आणि त्यात या ग्रामस्थांनी मला प्रचंड मताधिक्याने लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करण्याची मोठी संधी दिली. त्याबद्दल मी वडंगी ग्रामस्थांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण मानतो आणि त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो.